हिंगणामधन हेंगण्यातील इलेक्ट्रॉनिक झोन चौकामध्ये डायव्हर्झन बोर्ड नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ आपण बघू शकत आहात डायव्हर्जन बोर्ड सोबतच रोड हा व्यवस्थित बनला नसल्याने दुचाकी तसेच चारचाकी चालकांना वाहन वडवण्याला फार त्रास होत आहे त्यामुळे अपघाताची इथे दाट शक्यता आहे तसेच इथे डायव्हर्झन बोर्ड नसल्याने इथे दोन पद्धतीचे डाय डायव्हर्जन दिसत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने पहिल्या डायव्हर्जनमध्ये मध्ये कुठल्याही पद्धतीचे फलक नाही याकडे वाहतूक विभागाचे सुद्धा दुर्लक्ष असल्याची बाब हे समोर येत आहे यामुळे बरेचसे अपघात होतात आणि या अपघाताला आडा घालावा अशी सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी ही तीव्र होत आहे